औरंगपुरा भागात फटाका मार्केटला लागलेल्या अग्नितांडव प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिकेनं नेमलेल्या समितीचा अंतिम अहवाल मनपा आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. यामध्ये निष्काळजीपणाचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील औरंगपुरा भागातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर फटाका बाजार भरवण्यात आला होता. परंतु दिवाळी सणापूर्वीच 29 ऑक्टोबर रोजी औरंगपुरातील फटाका बाजाराला सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत मैदानावर थाटण्यात आलेली 140 फटाक्यांची दुकानं अर्धा तासात जळून खाक झाली. या अग्नितांडवात जीवितहानी झाली नसली तरीही अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. फटाका बाजारातील अग्नितांडवात फटाका विक्रेत्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय. या प्रकरणी महसूल पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या वतीनं पंचनामे करण्यात आले. फटाका बाजाराला लागलेल्या अग्नितांडवासंदर्भात आरोप प्रत्यारोपही सुरू झालेत. फटाका बाजारातील जळीत प्रकरणाची सखोल चौकशीसाठी महानगरपालिकेच्या वतीनं समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत फटाका बाजारातील अग्नितांडवाची चौकशी करण्यात आली. समितीनं तयार केलेला अंतिम अहवाल मनपा आयुक्तांना सादर करण्यात आला असल्याची माहिती मनपा उपायुक्त आयुब खान यांनी दिली आहे. अग्नितांडवात जळून खाक झालेल्या फटाक्यांची नुकसान भरपाई विक्रेत्यांना देण्यासंदर्भात महापौरांनी घोषणा केली होती. त्यानुसार फटाका विक्रेत्यांना मनपा नुकसान भरपाई देणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.